विटानगरीचे सुपुत्र कल्पना मेडिकलचे फाउंडर कल्पना परिवाराचे सदस्य माजी उपनगराध्यक्ष विटानगर परिषद विटा माननीय श्री विनोद भाई शहा यांना 66व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सुधीर घाटे कृष्णा डिस्ट्रीब्युटर कराड, राजेंद्र टकले ओम मेडिकल विटा, अनंत माने मायनी एमओ पीएचसी, बादशाह भाई इनामदार अमीर मेडिकल खरसुंडी, अशोक झंझे संगीता मेडिकल झरे, शिवाजी काटकर जीवन मेडिको सातारा, पुरुषोत्तम दिवटे प्रदीप मेडिकल विटा, महेश पुस्तके महेश मेडिकल मायनी, मधुकर माने माहुली, प्रफुल्ल बाबर अतुल मेडिकल मायनी, अनंत शिवाजी माने फार्मसी ऑफिसर पीएचसी चरण शिराळा, बादशाह भाई इनामदार अमीर मेडिकल खरसुंडी, शिवाजी काटकर। दोन साखर सम्राटांच्या झगड्यात इतर उमेदवारांची साखर पेरणी, पदवीधरला कोण होणार किंग आणि किंग मेकर। दोन साखर सम्राटांच्या झगड्यात वंचित आप आणि अपक्ष उमेदवार कोकाट्यांची साखर पेरणी सुरू आहे। पदवीधर निवडणूक खूप चुरशीची होताना दिसत आहे। तब्बल 62 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। राष्ट्रवादीचे अरुण लाड आणि संग्राम देशमुखांच्या झगड्यात आपचे उमेदवार डॉक्टर अमोल पवार, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्राध्यापक सोमनाथ साळुंखे आणि अपक्ष उमेदवार श्रीमंत कोकाटे यांनी चांगलीच साखर पेरणी केली आहे। तिघेही ताकदीने कामाला लागले आहेत। वंचितचे सोमनाथ साळुंखे आणि श्रीमंत कोकाटे गेल्या वर्षभरापासून तयारीला लागले होते। त्यांनी संपूर्ण 5 जिल्ह्यांचा मतदारसंघ पालता घातला आहे। श्रीमंत कोकाटे आता तिसऱ्यांदा मतदारसंघात फिरत आहेत। संग्राम देशमुखांना भेट नाकारलेल्या खासदार उदयनराजेंनी कोकाटेंना भेट देऊन सकारात्मकता दाखवली आहे। संग्राम देशमुखांच्यावर उदयनराजे नाराज असून ते कोकाटेंना पाठबळ देणार असल्याचा मेसेज मतदारसंघात फिरला गेला। आपचे उमेदवार डॉक्टर अमोल पवारांनीही जोरदार प्रचार लावला आहे। त्यांनी डॉक्टर मंडळींना व नवोदय विद्यालयातील माजी पदवीधर विद्यार्थ्यांना साथ घालण्यास सुरुवात केली आहे। प्रचार दौऱ्याची गती वाढवत आपला व केजरीवालांना मानणाऱ्या वर्गाची ही ते मोठ बांधत आहेत। त्यांना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे आणि प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी पाठिंबा जाहीर केलाय। त्यामुळे त्यांच्याही उमेदवारीची चर्चा चांगलीच आहे। मनसेच्या रुपाली पाटील यांनीही धडाका लावला आहे। पदवीधर निवडणुकीचे मुख्य दावेदार म्हणून महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड व भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्याकडे पाहिलं जातं, पण इतर उमेदवारांनी पदवीधरच्या निवडणुकीत रंगत आणली आहे। त्यांनीही ताकदपणाला लावून या मोठ्या पक्षांचे धाबे दणांतील असं वातावरण तयार केलं आहे। मतदान अवघ्या 4 दिवसावर आलं आहे। कोण किंग होणार आणि कोण किंग मेकर होणार याची चर्चा सुरू आहे। या सगळ्या परिस्थितीत देशमुख व लाड यांना इतर उमेदवारांनी निवडणूक सोपी नसल्याचं दाखवून दिलं। नेहमीप्रमाणे याही निवडणुकीत सौते सुभे, अंडर करंट वगैरे प्रकार सुरू आहेत। दोन मातब्बर साखर कारखानदारांच्या झगड्यात इतर उमेदवारांनी केलेली साखर पेरणी कौतुकास्पद व लक्षवेधी आहे। त्यामुळे आज कुठलाच उमेदवार मिस निवडून येणार असं छाती ठोकपणे सांगू शकत नाही। शिलाई मशीनचं सर्व साहित्य मिळण्याचं माहेर घर श्री शिलाई मशीन। आमच्याकडे डर्बी, स्वागत, सिंगर, अमरेला आदी नामवंत कंपन्यांच्या शिलाई मशीन्सची विक्री व दुरुस्ती, तसेच फॉल, अस्तर, गुंडी, मायक्रोम, कुंदन बॅच, उलण, लटकन, लेस आदी मटेरियल एकाच ठिकाणी मिळणारं एकमेव ठिकाण श्री शिलाई मशीन। आमचा पत्ता ST स्टँड पाठीमागे श्रेयशी लेडी शॉपी विजया मेडिकल जवळ विटा। आजच भेट द्या।